नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत याआधी हे आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही पाहिले असेल तर ते तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपण जी मेगा भरतीसाठी सराव टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचा तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी नक्कीच फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे की प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातील जेवढे छत्तीस जिल्हे आहेत त्याबद्दल संपूर्ण जे आहे ते थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रत्येक विषयी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे जिल्हा वाईज व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पहा जर तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार असेल त्या जिल्ह्यात मध जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती ऐंशी टक्के विचारली जाईल तर त्याबद्दल तुमची तयारी व्हावी असा ह्या ह्यातूनेच हा जी आहे ती सिरीज चालू केलेली आहे तर व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा तसेच आपल्या फेसबुक पेजला लाईक करा तिथे तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता आणि ज्या तुमच्या आडी अडचणी आहेत आड़ तुमचे डाऊट्स आहेत ते तुम्ही मला विचारू शकता डायरेक्ट आपले कोऑर्डिनेशन त्या माध्यमातून होईल त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा नवीन नवीन अपडेट्ससाठी तर चला लगेच आपण हा व्हिडिओज चालू करूया गडचिरोली जिल्ह्याची माहिती आपण थोडक्यात चार ते पाच मिनटामध्ये बघूया व्हिडिओ स्किप न करता सुरूपासून शेवटीपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर इथं तुम्ही पाहू शकता की क्षेत्रफळ गडचिरोली जिल्ह्याचं किती आहे तर चौदा हजार चारशे तेहतीस एकूण चौरस किलोमीटर हे गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ हे तुम्हाला माहीत असणं आवश्यकच आहे त्यामुळे तुम्ही एक तुमच्या रूममध्ये जिथं अभ्यास करता तिथे तुम्ही हे क्षेत्रफळ लिहून शि ठेवू शकता जे आकडेवारी आहे ते पाठ करून तुमच्या लक्षात राहणार नाही त्यासाठी तुम्ही जे आकडेवारीनुसार जे तुम्हाला लक्ष ठेवायचे आहेत पॉईंट ते तुम्ही तुमच्या भिंतीवर्ग जिथं तुम्ही स्टडी करता तिथं तुम्ही लिहून ठेवू शकता त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते गडचिरोली हेच आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याची विभाजन हो करून हा जिल्हा निर्माण झालेला आहे म्हणजे गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण केलेला आहे तर तो कधी केला तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला तर गडचिरोलीची एकूण लोकसंख्या गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर दहा लाख एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव एवढी लोकसंख्या गडचिरोली जिल्ह्याची आहे तर ही आकडेवारी कधीची आहे गडचिरोली जिल्ह्याची तर दोन हजार अकरा सालची आकडेवारी आहे साक्षरता किती आहे तर सत्तर पॉईंट पंचावन्न टक्के लोक साक्षर आहेत त्याचबरोबर लिंग गुणोत्तर किती आहे तर हजार पुरुषांमागे नऊशे पंच्याहत्तर स्त्रियांचं प्रमाण आहे एकूण तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत बारा तर आपण पाहूया कोणकोणते तर गडचिरोली भामरागड आरमोरी धानोरा एटापल्ली आहेरी चारमोशी कुरखेडा कोरची सिरोंचा देसाईगंज वडसा मुळचेरा हे एकूण बारा तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात त्याचबरोबर शेती किंवा तुम्ही इथं शेती उत्पादने म्हणू शकता प्रमुख शेती पिके कोणकोणते आहेत तर भात हे प्रमुख आहे पीक त्याचबरोबर डाळी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मका गहू ज्वारी कापूस तंबाखू ही मुख्यतः पिके घेतली जातात गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यानंतर नद्या कोणकोणत्या कौन या जिल्ह्यामधून वाहतात गडचिरोली जिल्ह्यामधून त्या आपण पाहूया इंद्रावती नदी गाढवी नदी कसंबी नदी पोर नदी दिना नदी वाडिया निंब्राका कोटरी खोबरागडी आणि पोटफोडी या नद्या गडचिरोली जिल्ह्यामधून वाहतात यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणकोणती धरणे आहेत ते आपण पाहूया तुल तर कारवाफा धरण जे आहे ते पोटफोडी नदीवर तुल आहे त्याचबरोबर तुलतुली धरण आहे हे या कोणत्या नदीवर आहे तर खोबरागडी नदीवर तुलतुली हे धरण आहे त्याचबरोबर दिना धरण हे दिना नदीवर आहे ही यानंतर जे खनिजे कोणकोणती सापडतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर तांबे सोने लोखंड सिलोमाना डेट आणि चुनकडी ही खनिजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये सापडतात त्याचबरोबर काही विशेष माहिती पाहूया तर तुम्ही पाहू शकता की हेमल कसा हेमल कसा या ठिकाणी बाबा आमटे यांचे आश्रम आहे त्याचबरोबर या जिल्ह्याला गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या अतिशय मागासलेला जिल्हा म्हणून ओळखले जाते औद्योगिक विकास या जिल्ह्यामध्ये जास्त नाही त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याला ओळखले जाते त्यानंतर सर्वात जास्त जंगले असलेला हा जिल्हा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढी जंगले आहे त्यापैकी सर्वात जास्त जंगलांचं प्रमाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय हे गडचिरोली आहे त्याचबरोबर इथे कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात तर गोंड ही मुख्य जमात आहेत त्याचबरोबर पारधान माडिया कवर हलबा आदिवासी जमीन जमाती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळतात तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आपल्या फेसबुक पेजला लाईक करा तिथं तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता तात्काळ तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न पूर्ण पुरेपूर करेन त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका जरूर शेअर करा त्यामुळे सर्वांना याचा फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओबरोबर भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र